हमें सिर्फ आज का एक प्रोग्राम ले लिया, पेपर में नाम आ गया, काम कर दिया, बात खत्म, ऐसा नहीं करना है। हम लोग पूरी एक फैमिली है, तो ये फैमिली की हर प्रॉब्लम्स मेरे प्रॉब्लम्स है, तो प्रॉब्लम सॉल्व करने के लिए हम लोग सब लोग आगे बढ़े। झीरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मुकुंडनगर येथे बालभवनमध्ये बाल संगमन योजना मेळावा संपन्न। अहमदनगर शहरातील मुकुंडनगर येथे महिला व बाल विकास विभाग, बाल कल्याण समिती, बाल संरक्षण कक्ष, चाइल्डलाईन सक्षम बहुउद्देशीय सेवा संस्था आणि बालभवन यांच्या संयुक्त विद्यमानाने बाल संगोपन योजना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये मुकुंडनगर परिसरातील 100 पेक्षा जास्त बाल संगोपन प्रस्ताव, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष हनीफ शेख, सदस्य प्रवीण मृत्याल, ॲडव्होकेट भाग्यश्री जरंडीकर यांनी मंजूर करून महिला बाल विकास विभागाकडे पाठवण्यात आले आहे। यासाठी मुकुंडनगरमध्ये काम करणारी सक्षम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था स्नेहालय संचलित मलाला बालभवन आणि चाइल्डलाईनच्या टीमने महिनाभरात या परिसरात योजनाबाबत जनजागृती करून लोकांपर्यंत या संगोपना योजनांची माहिती प्रसारित केली होती। अहमदनगर जिल्ह्यातील महिला बाल विकास विभागातर्फे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, कक्षाचे पदाधिकारी सर्जेराव शिरसाट, प्रकाश वाघ, रुपाली ओहळ, बाळू साळवे, चाइल्डलाईनचे केंद्र समन्वयक महेश सूर्यवंशी व टीम बालभवन प्रकल्पाचे व्यवस्थापक शबाना शेख, सक्षम बहुउद्देशीय सेवा संस्थाचे अध्यक्ष शाहनवाज तांबळी, तल्हा सय्यद, जाकीर खान, मलाला बाल भवनच्या समन्वयक यासिन शेख, समीना शेख, मुमताज सय्यद या टीमने हा मेळावा संपन्न करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले होते। झीरो न्यूज म्हणजे सर्वसामान्यांचे आवाज, तर चला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। झीरो न्यूज अहमदनगर।